भारताचं बजेट आज सादर होणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार मोदी 3.0 सरकारचं पहिलं पूर्ण बजेट. बजेटमध्ये काय मोठ्या घोषणा होणार याकडे लक्ष. बजेटमध्ये शेती संबंधित उपकरणांवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता. आयकरदात्यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष. मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून हायकोर्टाकडून महापालिका पोलिसांची खरडपट्टी. मंत्रालय राजभवनासमोर फेरीवाले चालतील का कोर्टाचा खरमरीत सवाल. रेल्वेच्या हद्दीतील फलकांना पालिकेचे नियम लागू करण्याचा रेल्वेचा स्पष्ट नकार. आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष. कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या आज आणि उद्याच्या परीक्षा स्थगित. मुंबई गोवा हायवे पूर्वीच्या सरकारची चूक. मुंबई गोवा हायवे प्रकरणी उदय सामंत यांचे आरोप. नवीन महाबळेश्वर शेतकऱ्यांच्या हिताचा असावा. शिवेंद्र राजेंची नवीन महाबळेश्वर बाबत भूमिका. वंचितच्या आरक्षण बचाव यात्रेचा टीझर रिलीज. 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रेला होणार सुरुवात. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यात्रेचं आयोजन. पोटनिवडणुका पुढे ढकला. चंद्रशेखर बावनकुळेंचा एस चोकलिंगम यांना पत्राद्वारे मागणी. मोदी सरकारकडून बिहारला विशेष दर्जा देण्यास नकार. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिला नकार. शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार. मग अजितदादा कोण असं लोक बोलतील. अमित शहांनी पवारांवर केल्या टीकेला बच्चू कडूंचा टोला. पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दुबई विमानतळावर राहत फतेह अली खान यांना घेतलं ताब्यात. मंत्रालयात चहा पिताय सावधान. मंत्रालयात स्वच्छतागृहात विसळतात कब्बशा. कब्बशा स्वच्छतागृहात विसळतानाचा व्हिडिओ व्हायरल. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे फिरवली पाठ. नुकसान होऊनही पीक विमा मिळत नसल्यानं फिरवली पाठ. अंबरनाथमधील चिखलोली धरण ओव्हरफ्लो. जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं धरण भरलं. भंडाऱ्यातील घानोडमध्ये पूर परिस्थिती निर्माण. गर्भवती महिलेला ट्रॅक्टरनं काढलं बाहेर. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.